Good morning students, today we are going to learn the remaining part of our gender lesson. Nouns, gender, lesson number 5. In today's part or in today's video, we are going to learn about the formation of feminine from masculine. म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण feminine कसं बनवायचं, masculine, feminine both are genders. Masculine म्हणजे काय? मेल आणि फेमिनाइन म्हणजे फिमेल. तर फिमेल जेंडर आपण मस्कुलाइन पासून बनवणार आहोत त्याबद्दल इन्फॉर्मेशन. ओके, नाव द फर्स्ट पॉइंट इज हिअर. सम फेमिनाइन नाउन्स आर फॉर्म फ्रॉम द मस्कुलाइन बाय ऍडिंग द सफिक्स इयर्स समटाइम्स विथ अ स्लाइट चेंज ऑर आयनी एज लुक हिअर द फर्स्ट दॅट मीन्स वी कॅन मेक अ फेमिनाइन जेंडर बाय युझिंग सफिक्स ईडब्ल्यूएस. EWS हा सफिक्स वापरून आपण काय करू शकतो, फेमिनाइन जेंडर म्हणजे फिमेल जेंडर क्रिएट करू शकतो मस्कुलाइन पासून. किंवा मग आपण कधी कधी आयएनई हा सफिक्स वापरून सुद्धा काय करू शकतो, फिमेल जेंडर हे करू शकतो. ओके, नाउ द फर्स्ट एक्झाम्पल इज हिअर. पोएट, पोएटेस. पोएट, पोएट म्हणजे कवी आणि पोएटेस म्हणजे कवयित्री. ओके, हिअर वी अटॅच सफिक्स EWS. ओके, द वर्ड इज सेम पोएट. पोएटलाच आपण सफिक्स काय लावलेला, प्रत्यय लावलेला EWS आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळालेलं आहे, फेमिनाइन जेंडर. पोएट आहे मस्कुलाइन जेंडर आणि पोएटेस आहे फेमिनाइन जेंडर. ओके, फिमेल. नाव हिअर, हिअर मीन्स वारसदार, मालकी हक्क असणारा. ओके, आणि हेरेस. ओके, हिअर वी अटॅच ऑल्सो EWS सफिक्स. ओके, from masculine gender we can make a female gender or feminine gender. Okay, with by adding suffix EWS. Now next example is here, loyal, loyalness. Here we attach also suffix EWS. Loyal, loyalness. Masculine gender, feminine gender, loyalness. Next, prince. Prince means raja, princess. Here we attach also EWS suffix. Okay, prince masculine gender, princess feminine gender. Okay, now next, actor. Actor म्हणजे नट. ओके, ऍक्टरेस. अभिनेता सुद्धा यू कॅन कॉल इन मराठी अभिनेता, अभिनेता सुद्धा म्हणू शकता. ऍक्टर, ऍक्टरेस. हिअर यू अटॅच सफिक्स EWS. ओके, नाव हिरो, हिरोईन. लुक हिअर, द सेकंड सफिक्स वी कॅन यूज हिअर INE. ओके, हिरो, हिरोईन. ओके, अभिनेत्री, अभिनेत्री, अभिनेता, अभिनेत्री, लाईक दॅट. ओके, नट, नटी, अशा पद्धतीचा. हिरो, ओके, इट इज मस्कुलाइन जेंडर अँड हिरोईन इट इज अ फेमिनाइन जेंडर. हिअर वी अटॅच सफिक्स INE अँड इन बिफोर दॅट टू वर्ड्स वी कॅन अटॅच अ अनदर सफिक्स दॅट इज EWS. ओके, लॉयर, लॉयनेस. नाव नेक्स्ट वर्ड इज हिअर, नेक्स्ट एक्झाम्पल एम्परर. एम्परर म्हणजे सम्राट, एम्परेस. हिअर वी अटॅच ऑल्सो EWS, एम्परेस. एम्परेस म्हणजे सम्राज्ञी. ओके, सम्राट म्हणजे राजा असलेला आणि एम्परेस म्हणजे सम्राज्ञी, राणीचा टाईप. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर शेफर्ड. शेफर्ड म्हणजे काय, मेंढपाळ, मेंढ्या राखणारा व्यक्ती, शेफर्ड. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर शेफर्ड अँड यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट द फेमिनाइन ऑफ दॅट वर्ड इज शेफर्डेस. ओके, shepherdess. Here we attach EWS suffix. Now next rule is here. Okay, you can easily understand that the second rule. Now second point, that is the B1. Some feminine nouns are form. Form means prepare karne. Okay, create, like that you can say form. Okay, from the masculine by changing the suffix, sorry, prefix or suffix. आपण काय करू शकतो, मस्कुलाइन जेंडरचं प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून सुद्धा आपण काय करू शकतो, त्याला फेमिनाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल लुक हिअर, कॉक स्पॅरो, हेन स्पॅरो. आता या ठिकाणी आपण काय लावले, कॉक बिफोर आहे स्पॅरोच्या पूर्वी. ओके, आणि नंतर आहे हेन स्पॅरो. रिमेंबर दिस, हेन स्पॅरो. या स्पॅरो या वर्डच्या अगोदर आपण प्रिफिक्स लावलेले हेन आणि इथे लावलेला आहे कॉक. कॉक स्पॅरो, हेन स्पॅरो, स्पॅरो. कॉक मस्कुलाइन, हे फेमिनाइन. ओके, नाव नेक्स्ट, ही गोट, शी गोट. ओके, ही गोट म्हणजे बकरा आणि शी गोट म्हणजे बकरी, अशा पद्धतीची, किंवा आपण शेळी सुद्धा म्हणू शकतो त्याला. ओके, नाव नेक्स्ट, मॅन सर्वंट, मॅन सर्वंट, मेड सर्वंट. लुक हिअर, मॅन, मेड. फक्त आपण काय केलेलं आहे,
मैन आणि मेड ही केलेला आहे सर्वंट प्लस सर्वंट्स जो सेवक असतो व्यक्ती असतो त्याला आपण मॅन सर्वंट म्हणतो आणि जी सेविका असते जी महिला सेविका असते तिला आपण काय म्हणतो मेड सर्वंट म्हणतो मेड म्हणजे घरामधून काम करणारी सर्वंट ओके नाव ग्रँडफादर ग्रँडफादर म्हणजे आजोबा नेक्स्ट ग्रँड मदर म्हणजे आजी नाव लँड लॉर्ड लुक हियर लँड लॉर्ड लॉर्ड लँड कॉमन वर्ड्स लॉर्ड म्हणजे लँड लॉर्ड म्हणजे मालक असलेला लँडलेडी म्हणजे मालकी ओके या ठिकाणी आपण काय केलेले सफिक्स जोडलेला आहे ग्रँड फादर या ठिकाणी फादर हा सफिक्स आहे लक्षात असू द्या ग्रँड हा कॉमन वर्ड असून मदर हा सफिक्स आहे सफिक्स किंवा प्रिफिक्स प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला आलेला जसं या ठिकाणी आलेलं आपलं ही आणि ही गोट आणि शी गोट म्हणजे शब्दाच्या पूर्वी आलं तर प्रिफिक्स म्हणायचं आणि शब्दाच्या नंतर आलं तर त्याला आपण काय म्हणणार सफिक्स असं म्हणतात जो लँडलॉर्ड आहे लॉर्ड हा काय आपल्या या ठिकाणी सफिक्स आलेला आहे लँडलेडी लेडी हा काय आलेला आहे सफिक्स अशा पद्धतीने आपण मस्कुलाइन जेंडरचा फेमिनाइन जेंडर बनू शकतो नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज हियर मिल्कमॅन मिल्कमॅन मिल्कमेड दूधवाला दूधवाली लक्षात असू द्या मिल्कमॅन म्हणजे काय दूधवाला दूध देणारा आणि मिल्कमेड म्हणजे दूधवाली किंवा दूध आणून देणारी ओके नाव मेड मिल्कमेड नाव नेक्स्ट बिली गोट नॅनी गोट बिली गोट म्हणजे काय बकरा आणि नॅनी गोट म्हणजे काय बकरी अशा पद्धतीची सेम वर्ड्स लुक हियर बिली अँड नॅनी नॅनी गोट आणि शी गोट ही गोट आणि बिली गोट रिमेंबर दिस ओके नाव बुल एलिफंट काऊ एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती आपल्याला माहिती आहे पण त्याच्यामध्ये मस्कुलाइन आणि फेमिनाइन जेंडर करण्यासाठी आपण थोडासा चेंज करतो बुल एलिफंट म्हणजे हत्ती नर हत्ती मस्कुलाइन जेंडर अँड काऊ एलिफंट मीन्स हत्ती ओके फेमिनाइन एलिफंट रिमेंबर दिस नाव नेक्स्ट पॉइंट इज हियर मेनी नाउन्स हॅव डिफरंट वर्ड्स फॉर द मस्कुलाइन अँड द फेमिनाइन लुक हियर मेनी नाउन्स हॅव डिफरंट आता वेगवेगळे नाउन्स वापरलेले जातात किंवा वेगळे असतात ज्यांचं स्त्री फेमिनाइन रूप कसं असतं थोडस डिफरंट असतं असे काही वर्ड्स दिलेले आहेत ओके नाउ फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन बॉय गर्ल बॉय या ठिकाणी आपण सफिक्स प्रिफिक्स काय अटॅच केलेले आहे का नाही पण याचं जेंडर आपण चेंज केलेले आहे बॉयचं काय झालेले गर्ल बॉय म्हणजे मुलगा गर्ल म्हणजे मुलगी नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज हियर किंग किंग म्हणजे राजा क्वीन म्हणजे राणी मस्कुलाइन जेंडर फेमिनाइन जेंडर नाव नेक्स्ट मॅन मॅन म्हणजे मनुष्य वुमेन वुमेन म्हणजे स्त्री ओके नाव नेक्स्ट जेंटलमॅन जेंटलमॅन म्हणजे काय सद्गृहस्थ सद्गृहस्थ जे असतात त्याला जेंटलमॅन म्हणतात आणि लेडी जसं फेमिनाइन काय वापरलेलं आहे लेडी बघा याच्यामध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स न वापरता आपण काय केले मस्कुलाइन जेंडरचं फेमिनाइन जेंडर केलेलं आहे नाव लुक हियर नेक्स्ट पॉइंट और नेक्स्ट एक्झाम्पल हजबंड हजबंड म्हणजे काय पती वाईफ म्हणजे पत्नी मस्कुलाइन जेंडर आहे मेल आहे हजबंड आणि फेमिनाइन जेंडर वाईफ आहे नेक्स्ट ब्रदर सिस्टर मस्कुलाइन जेंडर फेमिनाइन जेंडर नेक्स्ट अंकल अंकल आंट अंकल मस्कुलाइन जेंडर आंट फेमिनाइन जेंडर फादर मस्कुलाइन जेंडर मदर मस्कुलाइन मदर इज फीमेल जेंडर और फेमिनाइन जेंडर ओके नाउ लुक हियर नेक्स्ट मदर ओके नेप्यू नेप्यू म्हणजे पुतण्या भावाचा जो मुलगा असतो त्याला आपण काय म्हणतो नेप्यू म्हणतो जो आहे काय आहे मस्कुलाइन जेंडर आहे काय आहे मस्कुलाइन जेंडर निस म्हणजे पुतणी भावाची मुलगी जी असते तिला आपण काय म्हणतो निस असं म्हणतो आणि ती आहे आपली फेमिनाइन जेंडर कोणती जेंडर आहे फेमिनाइन जेंडर निस ओके नेक्स्ट कॉक कॉक म्हणजे कोंबडा मस्कुलाइन जेंडर हेन फेमिनाइन जेंडर नेक्स्ट बुल बुल म्हणजे काय ऑक्स पण आपण म्हणू शकतो याला बैल काऊ काऊ म्हणजे गाय अशा पद्धतीचा मस्कुलाइन जेंडर फेमिनाइन जेंडर नेक्स्ट हॉर्स हॉर्स म्हणजे घोडा मेयर म्हणजे घोडी रिमेंबर धिस हे फेमिनाइन जेंडर आणि मस्कुलाइन जेंडर डिफरंट आहेत वेगवेगळे आहेत जसं आपण लॉयन लॉयनेस सफिक्स लावून आपण बनवलेलं आहे तर त्या पद्धतीचे नसून हे वेगळ्या पद्धतीचे जेंडर आहे ओके हॉर्स मेयर नेक्स्ट डॉग डॉग म्हणजे काय कुत्रा
बीच बीच म्हणजे कुत्री, फेमिनिन जेंडर आहे बीच, बीच म्हणजे काय कुत्री, डॉग म्हणजे काय कुत्रा. ओके यू कैन इजीली अंडरस्टैंड दिस जेंडर. नाउ रिलेटेड विथ दिस जेंडर हियर इज वन क्वेश्चन. ओके यू कैन इजीली अंडरस्टैंड और यू कैन इजीली फाइंड आउट व्हाट इज दैट. ओके जस्ट वेट, लुक हियर. ओके लुक हियर, इट्स क्वेश्चन अबाउट द जेंडर, जेंडर वर रिलेटेड हा क्वेश्चन आहे. ओके नाउ आइडेंटिफाय आइडेंटिफाय द वर्ड्स, इफ दे आर मस्कुलाइन राइट यम, इफ दे आर फेमिनाइन राइट यफ, इफ दे आर न्यूट्रल राइट यन, और इफ दे आर कॉमन राइट सी इन blanks. Okay, in gender now. Okay, you can easily solve this. Identify the words if they are masculine, feminine, or neuter or common gender. Basically, there are mainly two genders: masculine gender and feminine gender. महत्त्वाचे दोन gender आहेत आपल्याकडे, एक पुरुष आणि एक स्त्री. पण यानंतर आपण पाहिलेले gender चे types मध्ये neuter gender आणि common gender. जे common both साठी वापरलं जातं त्याला आपण common gender म्हणतो. आणि न्यूट्रल जेंडर म्हणजे काय की जे वस्तू साठी वापरलं जातं, थिंग साठी वापरलं असतं. ओके नाउ लुक हियर दिस क्वेश्चन, द फर्स्ट एक्झाम्पल इज हियर हंटर. हंटर कोणतं जेंडर आहे? मस्कुलाइन. व्हेरी गुड, सो यू कॅन राईट हियर यंग. मस्कुलाइन जेंडर साठी तुम्ही काय लिहू शकता? यंग. ओके लुक हियर, मस्कुलाइन जर असेल तर आपल्याला काय लिहायचं? यंग. नेक्स्ट बी नंबर, ऍप्लिकंट. ऍप्लिकंट मग ते काय असू शकते? मेल पण असू शकते, फिमेल पण असू शकते, दोन्ही साठी वापरलेले. त्यामुळे ते काय आहे? कॉमन जेंडर. कॉमन जेंडर असेल तर तुम्ही काय लिहिणार? सी. काय लिहिणार? सी. ऍप्लिकंट म्हणजे उमेदवार, एखाद्या याच्यासाठी आलेला, भरतीसाठी किंवा कशासाठी आलेला जो ऍप्लिकंट आहे, उमेदवार आहे, मग तो मेल असू शकतो किंवा फिमेल असू शकतो, बोथ साठी हे ऍप्लिकंट वापरलं जातं, त्याच्यामुळे ते आहे कॉमन जेंडर. नाउ कम्प्युटर. कम्प्युटर काय आहे? थिंग आहे, वस्तू आहे. वस्तू असेल तर आपण कुठला वापरतो? न्यूट्रल जेंडर, आणि न्यूट्रल जेंडर साठी आपला आहे यंग. नेक्स्ट स्पिनिस्टर. ओके स्पिनिस्टर म्हणजे काय? की अविवाहित स्त्री. अविवाहित स्त्रीला आपण काय म्हणतो? स्पिनिस्टर म्हणतो, स्पिनिस्टर. ओके आणि ही काय? फिमेल आहे. फिमेल असेल तर आपण काय लिहिणार? मग यफ. काय लिहिणार? फेमिनाइन जेंडर असेल तर यफ लिहिणार. यू कॅन राईट हियर इझिली यफ, फेमिनाइन जेंडर साठी. नेक्स्ट नेक्स्ट वर्ड पुलिसमॅन. पुलिसमॅन मस्कुलाइन जेंडर. मस्कुलाइन जेंडर असेल तर काय लिहिणार आपण? यंग. व्हेरी गुड. नाव गव्हर्नर. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल. राज्यपाल काय आहे? मस्कुलाइन जेंडर. गव्हर्नेंस असतं तर फेमिनाइनर असतं. गव्हर्नर म्हणजे राज्यकर्ता किंवा राज्यपाल, आणि तो काय आहे? मस्कुलाइन जेंडर आहे. मस्कुलाइन असेल तर यंग लिहिणार. हिरोईन. हिरोईन काय आहे? हिरो मस्कुलाइन, हिरोईन फेमिनाइन जेंडर. फेमिनाइन असेल तर काय लिहिणार? यफ. नेक्स्ट सन इन लॉ. सन इन लॉ काय आहे? मस्कुलाइन जेंडर आहे. मस्कुलाइन जेंडर. सन इन लॉ धीर आपण म्हणू शकतो. ओके सन इन लॉ मस्कुलाइन जेंडर आहे, तर आपण या ठिकाणी लिहिणार यंग. नेक्स्ट प्लांट. प्लांट म्हणजे रूट. हे आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट असेल तर आपण काय लिहितो? न्यूट्रल जेंडर. न्यूट्रल असेल तर त्याच्यासाठी आपण लिहितो यंग. ओके नाउ नेक्स्ट ऍपल. ऍपल इज अ फ्रूट. फ्रूट म्हणजे काय? एक वस्तू आहे किंवा थिंग आहे. तर न्यूट्रल जेंडर आपण काय करतो? थिंग साठी वापरतो किंवा ऑब्जेक्ट साठी वापरतो. त्यामुळे ऍपल हे न्यूट्रल जेंडर असल्यामुळे आपण काय लिहिणार? यंग. ओके नेक्स्ट आईस्क्रीम. आईस्क्रीम सुद्धा एक खाण्याचा पदार्थ आहे, आणि ऑब्जेक्ट असेल किंवा थिंग असेल तर आपण काय वापरतो? न्यूट्रल जेंडर साठी यंग वापरतो. नेक्स्ट बटरफ्लाय. बटरफ्लाय मग ती मेल पण असू शकते, फिमेल पण असू शकते, पण जनरली कॉमनली वापरलं जातं बटरफ्लाय, त्याच्यामुळे आपण त्याच्या पुढे लिहितो सी. नेक्स्ट ऍक्टर. सॉरी ऍक्टर. ऍक्टर म्हणजे अभिनेता, तो आहे मस्कुलाइन जेंडर. यू कॅन राईट हियर यंग फॉर ऍक्टर. या ऍक्टर साठी तुम्ही मस्कुलाइन जेंडर साठी यंग लिहू शकता. नेक्स्ट बेबी. बेबी मग तो मेल असू शकतो किंवा फिमेल असू शकतो, कॉमनली वापरलं जातं, त्याच्यामुळे हियर यू कॅन राईट सी. कॉमन असेल तर तुम्ही काय लिहू शकता? सी. ओके
I hope you can easily understand this question. Identify the words if they are masculine, feminine, neuter or common, gender, noun. Okay? I think you can easily understand the all content in today's video. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.